पिंपरी चिंचवड शहरात अक्षरशः पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या 24 तासांमध्ये 145 मिलीमीटर पाऊस काल या ठिकाणी झालेला आहे. त्याचं स्वरूप आपण पाहू शकतो की लाल टोपी नगर भागात याच आता गल्ली बोळांमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे त्याचा पाऊस आत आलेला आहे. त्याचप्रमाणे हाच पाऊस याच पावसाचं पाणी जे आहे त्याचा प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी जाण्यास सुरुवात झालेला आहे. आपण पाहू शकतो की प्रत्येक नागरिक जे आहे ते मागे थांबले घराच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत. त्याचप्रमाणे हा पाऊस जो आहे तो थांबण्याची वाट या ठिकाणी पाहताना आपल्याला लिपून थांबण्याची वाट पाहताना हे नागरिक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. याच संदर्भात आपण पाहिलं तर घरात लोकांच्या गुडघ्याभर पाणी जे आहे ते असलेलं एकूण चित्र या ठिकाणी दिसते. काय सांगाल, कधीपासून पाणी आहे घरात? रात्रीपासून. रात्रीपासून आहे पण सकाळी पहाटे जास्त प्रमाण वाढलंय. अच्छा, कधीपासून पाऊस सुरू आहे? रात्रीपासून पाऊस चालू आहे पण सकाळी 7 म्हणजे 6:30 वाजल्यापासून जास्त पाण्याचं प्रेशर वाढलंय. नक्कीच, आपण पाहिलं तर सकाळपासून जे आहे ते पाण्याचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येक गल्लीत जे आहे ते लाल टोपी नगरच्या या सखल भागामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की उतारांचं पाणी जे आहे ते किती फ्लोने या ठिकाणी आलेलं आपल्याला एकूण या ठिकाणी या पाण्यावरून स्पष्ट होते की किती मोठा पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला एकूण पाहायला मिळते. रजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.